जा, अंदर जिया टोले साहेब आगे बढ़ो। नागाया जिल्ह्यामध्ये तामिळनाडूमधील नागाया जिल्ह्यामधील वेदरमनेर एक नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, जो पूर्णाकृती पुतळा भर चौकामध्ये आहे, पोलीस स्टेशनच्या शेजारी आहे, अशा पुतळ्याची विटंबना तामिळनाडूमध्ये झालेली आहे। छोट्याशा अपघाताच्या कारणावरून तिथला एक समूह धावत पळत जातो, हातामध्ये तलवारी घेतो, भांडणं अपघाताची, परंतु त्या जातीवादी लोकांनी त्या चौकामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती तलवारीनं घात वार केले। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तलवारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे धड आहे, धडापासून त्यांचं जे चेहरा आहे तो तलवारीनं वेगळा केला। एवढेच करून नराधम भाग थांबले नाही तर हातुड्याने त्यांच्या पायावरती ही करून म्हणजे टोटल पुतळा उद्ध्वस्त केला। हे उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान कशासाठी होते तर फक्त आणि फक्त जातीय द्वेषामुळे होतं। या बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे घटनाकार आहेत, त्यांची विद्वत्ता ही विश्वाने मान्य केलेली आहे आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना करून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुसता येणार नाही। तरीसुद्धा फक्त जातीय द्वेष, बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीय, ही द्वेष भावना मनामध्ये ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं धैर्य आणि धाडस काही नार लोक करत आहेत। अशा लोकांना पकडून आमच्या रिपब्लिकन ब्लू कोटची मागणी आहे की अशा लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांना एकंदर या लोकांना राष्ट्रद्रोही समजलं पाहिजे, कारण महामानवांचे विचार आणि महामानवांच्या विचारधारेवरती हा संपूर्ण देश चालत आहे आणि अशा ह्या महामानवाच्या विचारावर देश चालत असताना काही विघातक प्रवृत्ती महामानवाच्या विचारावरती घाला करत आहेत आणि जे कोणी महामानवाच्या विचारांवरती घाला करत आहेत अशा लोकांवरती देश राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावे ही रिपब्लिकन ब्लू कोटची प्रामुख्याने मागणी आहे। त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळं ते ब्रिटनमध्ये शिकले आणि ब्रिटनमधलं त्यांचं घर हे आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि पर्यटन स्थळ व्हावे अशी मागणी केली, परंतु तिथल्या ब्रिटनच्या कौन्सिलनंसुद्धा त्याला मान्यता नाकारली आहे। हा याचासुद्धा आम्ही निषेध इथं व्यक्त करतो। त्यानंतर चेंबूरमधली आमची भगिनी, आमची मुलगी जी वयाच्या 18 वर्षाची ही मुलगी सोनल शिंदे, तिच्यावरती अमानुष असा बलात्कार केला जातो आणि तिला मारलं जातो आणि तरी तिच्या मारेकरी फरार आहे। मग आम्ही या देशाला 60 वर्षाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तरीसुद्धा या देशामध्ये आम्ही सुरक्षित आहे का नाही आणि असुरक्षितेची भावना आमच्या मनामध्ये वाढलेली आहे। आमच्या महामानवांसुद्धा आता इथं सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्य आमच्या आया बहिणी काय सुरक्षित राहणार या देशामध्ये? वाटू या देशामध्ये आम्ही स्वतंत्र झालो आहे का नाही हा सर्वात मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळं जे कोणी आरोपी आहेत नागासवर्गीयांवरती हात उघडणाऱ्या अधिकारी असो, अगर जातीय दुरही लोक असो, त्यांच्यावरती कडक शासन करावी या मागणीसाठी आजचं आंदोलन आहे। आजचं आंदोलन आमचं एवढ्यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महामानवांच्या विचारधारेवर कोणी घाला घालत असेल अशा राष्ट्रीय पुरुषाच्या आणि महान पुरुषाच्या वरती घाला घालणाऱ्यांवरती राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावे ही मागणी आमची आहे आणि या मागण्या जर येणाऱ्या काळामध्ये आमच्या पूर्ण झालेल्या नाहीत तर आम्ही लवकरच मुंबई इथे आंदोलन करणार आहे आणि यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल आणि यानंतर आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठणार आहे, कारण आम्हाला आमचा देह सजलेला आहे, नटलेला आहे, तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं सजलेला आहे आणि त्यामुळं जर आमच्या महामानवाला जर कुणी घाला घालत असेल तर ती थोडक्यात आमच्या अस्मितेला गाणं घातलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही खपवून घेणार नाही।